नवी मुंबई नेटवर्क। जनसेवा और समाज सेवा में हमेशा तत्पर तुर्बे गांव के प्रतिष्ठित पाटिल परिवार के सदस्य और भाजपा के युवा नेता निशांत पाटिल के जन्मदिन के औचित्य पर पूर्व नगर सेविका शशिकला पाटिल के अथक प्रयासों से नवी मुंबई महानगर पालिका द्वारा साकार किए गए विभिन्न नागरिक कार्यों का उद्घाटन और लोकार्पण जोशों खरोश के साथ सम्पन्न हुआ। अपने कार्यों के दम पर अपनी अनुपम छाप छोड़ने वाली शशिकला पाटिल ने प्रभाग में फिट प्रभाग और प्रभाग की ईडब्ल्यूएस कॉलोनी में रहने वाले नागरिकों को अपने फिटनेस के लिए एक हक का स्थान मिल सके इसी मकसद के साथ मनपा से लगातार पत्र व्यवहार और फॉलोअप के बाद ओपन जिम का लोकार्पण शशिकला पाटिल, पूर्व नगर सेविका शुभांगी पाटिल, निशांत पाटिल की प्रमुख उपस्थिति में प्रभाग के नागरिकों के माध्यम से जोशो खरोश के साथ संपन्न हुआ। इस ओपन जिम की संकल्पना के विषय में शशिकला पाटिल और निशांत पाटिल ने अधिक जानकारी दी। हमें वारंवार पालिकेमध्ये प्रयत्न केले, अपन गार्डनची सुविधा सगळी मागणी केली, ज्या ज्या महापौरांकडे असेल आयुक्तांकडे असेल मी प्रत्येक वेळी जाऊन मागणी केली, त्यानंतर त्या मागणीला मला यश आल्यानंतर त्यांनी ही ओपन जिम तयार करून एक ओपन जिमचा संकल्प जे महानगरपालिकेने चालू केलेले आहे ते आपण इथे उपलब्ध करून दिलेले आहे, जेणेकरून त्यांना मोफत आणि घरासमोर असलेली जेव्हा एखादी वस्तू घरासमोर असेल तर आपण त्याचा उपभोग घेतो, म्हणून हे त्यांच्या घरासमोर असलेली असून ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही ह्याच्यावरती त्यांना याच्याने समाधान भेटेल आणि माझी एकच अपेक्षा आहे की त्यांनी याचा उपभोग घ्यावा आणि घेतल्यानंतर नक्कीच त्यांना सकाळी एक चांगली सुरुवात होईल। इस दौरान केक काटकर फटाके फोडकर नागरिकों ने निशांत पाटिल के जन्मदिन को यादगार बना दिया। प्रभाग के नागरिकों को सेवा सुविधा देने में हमेशा कटिबद्ध शशिकला पाटिल और निशांत पाटिल का आभार मानते हुए यहां के नागरिकों ने कहा कि ओपन जिम की उनकी मांग मान्य कर फिटनेस के दृष्टिकोण से उन्होंने एक अच्छी सुविधा प्रदान की है। खूब गरज होती महिलांची, कारण व्यायामाचे प्रॉब्लेम होते, वाढतं वजन, त्यामुळे भरपूर समस्या होती, तर ताईंनी ती सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप आभारी आम्ही आणि दादांचे पण। आम्हाला त्यांच्याकडे मागणी करायची गरजच नाही पडत कधी, कारण त्या मागायच्या अगोदरच सर्व आम्हाला आमच्या वार्डामध्ये ते देतात। ताईंनी तो प्रश्न उचलून घेतला आणि ही ओपन जिम आमच्या सर्व मुलांसाठी चालू करून दिली आणि याचा आम्ही सगळे नक्कीच फायदा घेऊ। याच्या पुढे ताई आम्हाला असं सहकार्य करतील आणि भाई पण असं सहकार्य आम्हाला करतील नेहमीच। ताईंनी इस क्षेत्र में काफी वर्षों से हो रही बालवाड़ी की मांग को देखते हुए शशिकला पाटिल और निशांत पाटिल ने दम भरा, जब तक इस काम को गति नहीं मिल जाती वे शांत नहीं बैठेंगे। पण बालवाडीसाठी सुद्धा खूप प्रयत्न करत आहोत, ते पटलावर विषय आलेला आहे आणि आदरणीय नाईक साहेबांनी मंदाताईंनी यांना सुद्धा आम्ही प्रयत्न चालू आहेत त्यांचे आणि ती आम्ही पूर्ण केल्याशिवाय गप्प राहणार नाही। इथे ऑलरेडी कित्येक वर्षापासून बालवाडी बसत आहे आणि बालवाडीच नव्हे एक मल्टीपर्पज स्ट्रक्चर उभं करायचं आमचं धोरण आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की सिडको अंतर्गत असलेले प्लॉट हे महानगरपालिका ताब्यात घेण्यात भरपूर वेळ जातो, कारण त्याच्यात भरपूर टेक्निकल इश्यूज आहेत, परंतु आताच्या स्वरूपामध्ये खूपच जवळ आलेलं आहे ते आणि लवकरात लवकर ते प्लॉट महानगरपालिकेला हँड ओव्हर होईल। एक भव्य स्ट्रक्चर आम्ही बोललो होतो जसं तसं एक भव्य स्ट्रक्चर तिथे उभं राहील, ज्यानेकडून नागरिकांना बरेचशा सोयी होऊ शकतो, अशा प्रकारचं आम्ही एक हे आयुक्तांसमोर मांडलेलं आहे आणि लवकरच तो प्लॉट हँड ओव्हर झाल्यानंतर तो अंमलात येणार आहे। नागरिकांची जी इतक्या वर्षाची मागणी आहे, इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सेक्टर 24 कमीत कमी आम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या त्याच्यातल्या 90% गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, फक्त एक बालवाडी ही एकच गोष्ट जी राहिलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये टेक्निकली असताना परंतु ते केल्याशिवाय आम्ही पण गप्प बसणार नाही। आम्ही पण त्या बाबतीमध्ये खूपच हट्टी आहोत कामाच्या ह्याच्यामध्ये आणि ते आम्ही हट्ट
काही करून पुरवणार असते। वही ओपन जिम के शुभारंभ के पश्चात तुर्भे जनता मार्केट के करीब ब्रिज के नीचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत मनपा के माध्यम से साकार हुए यूनिक शिल्प का भी लोकार्पण निशांत पाटिल के हाथों बटन दबाकर समस्त जनता मार्केट के व्यापारियों की उपस्थिति में किया गया। इस जनसेवी कार्य के बीच नागरिकों की मौजूदगी में निशांत पाटिल ने अपने जन्मदिन का केक काटकर ये दिन मनाया और जनता भी उन्हें शुभकामनाएं देती नजर आई। इस अनोखे शिल्प कॉन्सेप्ट के विषय में निशांत पाटिल ने अधिक जानकारी दी। आमच्या प्रभागामध्ये असं एक लँडमार्क स्टॅच्यू किंवा वॉटरफॉल असं उभारणं गरजेचं होतं। जनता मार्केट हा नवी मुंबईतला सर्वात जुना मार्केट आहे आणि तिथे सुशोभीकरण करणं गरजेचं आहे। म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युनिक आपल्या आयडियाज आहेत ज्या महानगरपालिका इम्प्लिमेंट करते ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आणि हा आमचा पहिली स्टेप आहे ये फाउंटेन उभारने करून। वही व्यापारियों ने निशांत पाटिल के कार्यों की जमकर सराहना करते हुए उनकी कॉन्सेप्ट को एक युवा सोच की संज्ञा दी। मैं कहता हूं कि तुर्बे एरिया में इतनी शानदार चीज हुई है। आज हम लोग के पास में एक एड्रेस है कि भाई तुर्बे में ये फाउंटेन है, यहाँ पे बहुत खूबसूरत है ये, और ये निशांत जी ने जो ये काम किया है ये बहुत सराहनीय है, बहुत तारीफ़ काबिल है, और मैं इनका धन्यवाद करता हूँ कि हमारे इस एरिया में इन्होंने ये कार्य करके दिखाया है और आगे भी करते रहेंगे। मैं इनका धन्यवाद देता हूँ तुर्बे की सारी जनता की तरफ से। और भी अच्छे काम होंगे यहाँ पे, जैसे निशांत जी का भी नाम होगा और यहाँ की जनता का भी नाम होगा। शशिकला ताई और निशांत दादा के साथ हम पिछले एक साल से बहुत अच्छे काम कर रहे हैं और ये जब स्टैचू के बारे में आज सुबह मैंने देखा तो मैंने बोला ये कुछ अलग लग रहा है। सो मैंने उसी समय सोच लिया कि ये एक बोलते हैं ना एक लैंडमार्क हो जाएगा कि स्टैचू से राइट लेना है, स्टैचू से लेफ्ट लेना है, ये अपना मार्केट है। तो ये अपना एक लैंडमार्क दादा ने हमारे लिए जो बनाया है, एक ब्यूटिफिकेशन के लिए एक नई पहल जो की है, इसके लिए मैं धन्यवाद देना चाहता हूँ। हमारा पूरा सहयोग है निशांत दादा को, वो बहुत एनर्जेटिक है, कभी भी कुछ भी बोलो तो नए आइडियाज़ के लिए रेडी रहते हैं। सो निशांत दादा के साथ हमारा एसोसिएशन मतलब 24/7 खड़ा है। यूथ इज फ्यूचर। शशिकला पाटिल के लगातार प्रयास और पत्र व्यवहार के बाद संवाद केंद्र की सुंदरता में और चार चांद लगाते हुए मनपा के माध्यम से साकार आई लव तुर्भे नामक सेल्फी पॉइंट का भी उद्घाटन निशांत पाटिल और प्रभाग की ज्येष्ठ नागरिक महिलाओं की मौजूदगी में संपन्न हुआ, जहां इस अवसर पर निशांत पाटिल ने खुद नागरिकों के साथ एक सेल्फी भी निकाली। इस दौरान सेल्फी पॉइंट की संकल्पना के विषय में शशिकला पाटिल और निशांत पाटिल ने अधिक जानकारी दी। आमच्या तुर्भ्या गावामध्ये असा सेल्फी पॉइंट नव्हता आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही बघायचो तर मग आम्हाला पण वाटायचं की आपल्या पण वॉर्डामध्ये काहीतरी करायला पाहिजे। तर आमच्या महिलांची पण मागणी होती की आपण एवढं सुंदर एक संवाद केंद्र केले तर एक सेल्फी पॉइंट असला, म्हणजे बाहेर वाशीला वगैरे जाण्यापेक्षा आपल्या गावातच आपल्या वार्डातच म्हणजे आपल्याला करता येईल, म्हणजे महिलांना रोड क्रॉस करून जायला नको म्हणून एक संकल्पना करून घेतली। सुरुवातीला इथे एक ओसाड जागा असे पडली होती, कोणवाडा म्हणून होतं, परंतु कोणवाडाची परंपरा संपल्यानंतर इथे ओसाड आणि एकदम घाणीचं साम्राज्य होतं। तिथ्या त्याच्यावरती मात करण्यासाठी सन्मान्य नगरसेविका शशिकलाताई पाटील यांनी एक संकल्पना आणली जी गावाठिकाणी आपण बघू शकतो, जिथे बैठक म्हणून बोललं जातं, एक संध्याकाळी सगळी माणसं जमून इथे आपले विचार विनिमय करू शकतात, आपले विचार मांडू शकतात, एकमेकाशी बोलू शकतात। आजकालच्या ज्या बिझी लाईफमध्ये मोबाईल आणि ह्याच्या गुंतण्यापेक्षा आपण एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म गरजेचं होतं म्हणून आपण हे इथे सुशोभीकरण एक संवाद केंद्र बांधलेलं आहे। त्याला अजून भर देण्यासाठी तिथे एक सेल्फी पॉईंट, जे आता एक लहान मुलांना आपल्या ज्या कॉलेज गोईंग बॉईज आहेत किंवा सर्वांना एक ट्रेंड चालू आहे की सेल्फी पॉईंट असलं पाहिजे, तर इथे तुर्भ्या परिसरामध्ये कुठेच तुर्भ्याचं नाव असं होण्यासाठी, तुर्भा ही लोकांची कर्मभूमी, काही लोकांची जन्मभूमी आहे, परंतु तुर्भ्याला आपण काय ते दिलं पाहिजे म्हणून एक सेल्फी पॉईंट म्हणून त्याच्या प्रती असलेला प्रेम हे दाखवण्यासाठी आय लव तुर्भे ही सेल्फी पॉईंटचं आपण इथे एक हे केलेलं आहे। वही नागरिकों ने कहा कि हमें हर सुविधा प्रदान करने वाले हमारे लोक प्रतिनिधि इतने कार्यक्षम हैं कि उनके अलावा हमारे सामने कोई दूसरा विकल्प ही नहीं है। 5 वर्षाची मला वाटते टर्म संपून 2 वर्ष प्रशासक असून सुद्धा स्थानिक नगरसेवका नगरसेवक असल्याप्रमाणे अतिशय वेगाने सुंदर पद्धतीने कोरोना काळात ज्या पद्धतीने काम केले आणि आजही करत आहेत त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आणि आनंदी आहोत। जवळजवळ आमचा 25 वर्षापासून त्यांच्यासोबत ऋणानुबंध आहे। काही अडचण आली, आनंद सोहळा असू दुःख सोहळा असू,
ते आमच्या प्रत्येक सुखदुःखात हे दोघं ज्याप्रमाणे स्वर्गीय भोलाशेठ पाटील डी आर पाटील साहेब त्याप्रमाणे शशिकलाताई पाटील निशान पाटील हे सर्वजण सकुटुंब सहभागी असतात. आमच्या ताईनं इतकं सुंदर तुर्ब केलंय की पहिलं आधी कधी असं नव्हतंच, आता एवढं सुंदर केलंय आणि त्या सुंदर अशा पुढे जाणार आहे त्या, की खूप सगळ्यांची विचार आहे की त्या खूप पुढे जाणार आहे त्या, सगळ्यांची जाणार आहे तर सगळे त्यांच्या बरोबर ताईला नेणार आहेत लास्ट थेटेला आघाडी गाठणार ताई. आमच्या ताईंचं काम खूप छान आहे, आमच्या म्हणजे नगरसेविका खूप छान आहेत, घरच्यासारखं एकदम सगळं आमच्या सर्व कामं हँडल करतात आणि आमच्या कॉलनीला ते एक त्यांचं कुटुंब समजतात, ते मोठी जबाबदारी समजतात आणि कॉलनीत भरपूर परिवर्तन झाले आपल्या, म्हणजे ते आमच्याच आहेत आणि त्या म्हणजे असं त्या नगरसेविका आहेत असं वाटतच नाही, एकदम मैत्रिणीसारखं सर्वांना हँडल करतात त्या. कधी बी कुणावर संकट आलं तरी त्या त्याच्या मोरया धावून येतात, तेवढंच आम्हाला आधार पोचतो की आमचं कोणतरी आहे आम्हाला आधार देणार आहे. इतना ही नहीं, इस दौरान अपने सामाजिक दायित्व का निर्वहन करते हुए पाटिल परिवार द्वारा जनता मार्केट में पीने के पानी की सुविधा अर्थात पानपोई का शुभारंभ भी व्यापारी वर्ग की प्रमुख मौजूदगी में संपन्न हुआ. सबसे खास पल बनकर साबित तब हुआ जब तुर्भे नाका स्थित आनंद नगर के तमाम रहवासियों ने अपने युवा नेता निशान पाटिल का जन्मदिन उत्साह के साथ मनाया. ढोल बजाकर यहां का युवा वर्ग निशांत पाटिल का नारा देकर उनके प्रति अपने विश्वास और प्रेम को दिखा रहा था. वहीं उनके शुभचिंतकों ने भी निशांत पाटिल का परंपरागत तरीके से उनका सम्मान कर उनका जन्मदिन मनाया. इसी के साथ तुर्भे गांव में आयोजित शिव जयंती उत्सव में निशांत पाटिल शरीक हुए. निशांत पाटिल ने छत्रपति शिवाजी महाराज के सामने नतमस्तक होते हुए उन्हें मान वंदना की. इस दौरान निशांत पाटिल ने अपने जन्मदिन का केक काट कर बड़े ही उत्साह के साथ ये दिन मनाया. इस अवसर पर पूरा माहौल उत्साह और सकारात्मक ऊर्जा से लबरेज नजर आया. ब्यूरो रिपोर्ट, नवी मिनट वर्क.